आकारांचे आकृतिबंध मुलांना थोड्याच दिवसांनी दिवाळी येणार आहे तुम्हाला हो, लक्षात आहे ना काय करायचे आहे ते हो आम्हाला वर्गाला सजवायचे आहे एकदम बरोबर हे बघा माझ्याकडे त्रिकोण आकार ट्रायंगल शेप आकारांपासून बनलेले तोरण आहे विनी आणि बिनी तुम्हाला दोघींना हे तोरण याच आकृती बंधानुसार पूर्ण करायचे आहे ठीक आहे मॅडम बिनी तू ह्या त्रिकोणावर ट्रायंगल वर गोंद लावत जा आणि मी ते चिटकवत जाते अच्छा ठीक आहे किती छान वाटत आहे ना अरे विनी बिनी हे तोरण नीट पहा ह्यातील सर्व त्रिकोण आकार एका विशेष आकृती बंधात लावले गेलेले आहेत हा आकारांचा आहे आकारांचा आकृती हो मुलांना शेप्सना विशेष क्रमाने रचून त्याच क्रमाची पुन्हा पुनरावृत्ती करून आकृती बंध बनवणे शिकणार आहोत हो मॅडम ह्या तोरण मध्ये पहिले लाल त्रिकोण आणि दुसरा पिवळ्या रंगाचा त्रिकोण त्रिकोण आहे हो तिसरा लाल रंगाचा आणि चौथा त्रिकोण पिवळ्या रंगाचा आहे तुम्ही दोघींना एकदम बरोबर सांगितलं मुलांना सगळे आकार त्रिकोण आकार आहेत तुम्हाला या त्रिकोणांचा रंग लक्षात घेऊन या त्रिकोणाची याच क्रमाने पुनरावृत्ती करून तोरण बनवायचे आहे ठीक आहे मॅडम आम्हाला चल या त्रिकोणांना काढून पुन्हा योग्य आकृती बंधानुसार लावून तोरण बनवूया हो पाचव्या क्रमांकावर लाल त्रिकोण आणि सहाव्या क्रमांकावर पिवळा त्रिकोण लावते आता अशा प्रकारे लाल आणि दुसरा पिवळा त्रिकोण चिकवत जाऊया अरे वा तुम्ही दोघींनी तर खूप छान तोरण बनवले आहे धन्यवाद आता पुढे काय आहे ह्या बोर्डला पण सजवायचे आहे बोर्डच्या कडेला मोठ्या आणि छोट्या गोलाकार सर्कल आकाराने एक फुल बनवूया आता मी या फुलांच्या बाजूला अर्ध वर्तुळाकृती सेमी सर्कल आणि अंडाकृती आकारांच्या मदतीने एक दिवा बनवते अरे वा मी ह्याच्या जवळ पुन्हा गोलाकार सर्कल आकारांनी एक फुल बनवते आणि मी पुन्हा अशा प्रकारे अर्ध वर्तुळाकृती सेमी सर्कल आणि अंडाकृती आकारांच्या मदतीने एक दिवा बनवते आणि अर्धवर्तुळाकृती आणि अंडाकृती आकारांच्या मदतीने बनवलेला दिवा पुनरावृत्ती करू अरे हो हा तर आकृती बंध तयार झाला अरे वा खूप सुंदर आकृती बंध तयार केला आहे मॅडम आम्ही भिंतीना फुगे लावून सजवू शकतो का का नाही नक्कीच सजवा चल बिनी ह्या भिंतीला गोल स्पियर आणि अंडाकृती ओव्हल फुगाने सजवूया हो इथे पिवळे गोल स्पियर फुगे आणि लाल अंडाकृती ओवल फुगे आहेत बिनी चल यांचा एखादा विशेष आकृती बंध तयार करूया हो एक गोल पिवळा फुगा आणि एक अंडाकृती लाल फुगा असे लावूया बिनी इथे लाल रंगांचे अंडाकृती फुगे जास्त आहेत म्हणून तुम्ही एक पिवळा गोल फुगा आणि दोन लाल अंडाकृती फुगे लावून सुद्धा तुम्ही बंध तयार करू शकता ते जास्त छान दिसेल ठीक आहे एक पिवळा गोल फुगा त्यानंतर दोन लाल अंडाकृती फुगे नंतर एक पिवळा गोल फुगा आणि दोन लाल अंडाकृती फुगे नंतर पुन्हा एक पिवळा गोल फुगा आणि दोन लाल अंडाकृती फुगे याच क्रमाने लावूया अरे वा तुम्ही फुगे लावून भिंत खूप छान सजवली आहे मॅडम तो दरवाजा सुद्धा सजवू का हो त्याला सजवा हो मॅडम विनी ते बघ तिकडे तारे स्टार्स आणि गोल स्विर सजावटीचे सामान आहे त्याचे तोरण बनवून ह्या दरवाजाला लावया अरे हो ह्यापासून पासून खूप सुंदर आकृती तयार करता येईल कसा काय अरे आपण दोन ताऱ्यानंतर एक गोल लावून अशाच आकृती बंधाची पुनरावृत्ती करून तोरण बनवू शकतो वा खूप छान तोरण बनेल एक मजबूत दोरा घेऊन त्यावर असे दोन तारे आणि एक गोल लावूया हो पुन्हा असेच दोन तारे आणि एक गोल लावूया हो पुन्हा असेच दोन तारे आणि एक गोल लावूया ठीक आहे आता या विशेष आकृती बंधानुसार शाबास तुम्ही दोघींनी खूप सुंदर रीतीने दरवाजा सजवला आहे धन्यवाद मॅडम मुलांना तुम्ही हा वर्ग खूप छान सजवला आहे मॅडम आम्हाला सुद्धा आकृती बनवून सजावट करताना खूप मजा आली <laughs> मुलांना विशेष क्रमाने लावून त्याच क्रमाची पुन्हा पुनर्वृत्ती करून आकृती बनवायला शिकलो पुढच्या व्हिडिओ मध्ये आकारांच्या विशेष आकृती बंधाची अजून काही मजेदार उदाहरणे पाहूया